पालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण नागपूर शहरामध्ये हर घर तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये उत्साहात राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे नागपूर शहरातील सुमारे 6 लाख घरांवर तिरंगा फडकविण्याचे लक्ष आहे. याबद्दल नियोजन करण्यासाठी मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी बुधवारी 27 जुलै अधिकाऱ्यांची बैठक मनपा मुख्यालयात घेतली आहे. या बैठकीत नागपूर शहरातील मनपा शाळा, खासगी शाळांचे 4 लाख विद्यार्थी हर घर तिरंगा अभियानात सामील होणार, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सुद्धा स्वस्त दरात झेंडा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहरातील प्रमुख 75 चौकात रोषणाईसुद्धा करण्यात येणार आहे. मनपाच्या या पुढाकाराला साथ देत शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, नागरिक सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वातंत्र्याच्या गौरवशाली हर घर तिरंगा अभियानात सामील व्हावे असे आवाहन मनपाचे आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी केले आहे. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री दीपक कुमार मीना आणि श्री राम जोशी, मुख्य अभियंता श्री प्रदीप खवले, उपायुक्त श्री रवींद्र भिलावे, उपायुक्त डॉ गजेंद्र महल्ले, उपायुक्त श्री विजय हुमणे, उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री अशोक पाटील, अधीक्षक अभियंता श्री मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री अजय मानकर, डॉक्टर श्वेता बॅनर्जी, सोनाली चव्हाण, कमलेश चव्हाण, शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीती मिश्री कोटकर, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, प्रकाश वराडे, हरीश राऊत, गणेश राठोड, श्रीमती किरण बागडे, क्रीडा अधिकारी श्री पियुष अंबुलकर आदी उपस्थित होते. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.